नमस्कार, मी शमशुद्दीन तांबोळे. आज मी आपणास मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बोलणार आहे. जगावर ज्या महान अशा विभूतीने आपला प्रभाव टाकला त्यामध्ये अव्वल स्थानावर असणारे मोहम्मद पैगंबर हे आहेत. मायकेल हार्ट नावाचे एक इतिहासकार होते, त्यांनी जगातील 100 अशा मान्यवर प्रभावशाली अशा व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला, त्यांची यादी केली. त्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती त्यांनी प्रेषित मोहम्मद यांचं नाव कोरलेलं आहे. त्याच्यानंतर आयझॅक न्यूटन यांचं नाव आहे, त्यानंतर येशू ख्रिस्ताचं नाव आहे, आणि चौथ्या क्रमांकाला तथागत गौतम बुद्धांचं नाव आहे. आज प्रेषितांच्या एकूणच विचारांचा थोडक्यात असा आपण आढावा घेणार आहोत. याला कारण आहे ईद ए मिलाद किंवा याच सणाला मिलादुल नबी असंही म्हणतात, म्हणजेच पैगंबर जयंती. ईद उल मिलाद म्हणजे एका अर्थाने हा जन्मोत्सव आहे, आणि विशेष करून एक योगायोगाचा भाग जो तथागत गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये घडला तसा प्रकार प्रेषित मोहम्मद यांच्याही आयुष्याबद्दल घडलेला आहे. आणि तो असा की इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे जो 3रा महिना आहे त्याला रबीउल अव्वल असं म्हणतात, आणि या रबीउल अव्वल या महिन्याच्या 12 तारखेला मोहम्मद यांचा जन्म झाला. तो दिवस होता सोमवार. आणि योगायोग असा की त्यांचं निधन महापरिनिर्वाण दिन जो आहे तो सुद्धा 12 रबीउल अव्वल या महिन्याच्याच महिन्यातच झालेला आहे, आणि तो दिवससुद्धा सोमवारच होता. या अशा काही योगायोगाच्या गोष्टी घडतात, आणि मग श्रद्धावंतांच्या दृष्टीने अशा विभूतींच्या बाबतीमध्ये आपल्या श्रद्धा भक्ती वाढवण्यासाठी अशा काही गोष्टींचा परिणाम होत असतो. आज खरं म्हणजे यांचं नाव घ्यायचं झालं तर नाव आपल्याला मोहम्मद अब्दुल कुरेशी असंही म्हणता येईल, कारण त्यांचं जन्म जो झाला तो कुरेश कुटुंबियामध्ये असा झालेला होता. आणि प्रेषितांचे वडील, प्रेषितांचं जन्म होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं, आणि त्यांची आई अमीना हे मोहम्मद हे 5-6 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालेलं आहे. एक अनाथ, आणि मग आजोबांनी आणि चुलत्यांनी त्यांचं पालन पोषण केलं. अल अमीन अशा प्रकारची पदवी त्यांना दिलेली होती लोकांनी, कारण त्यांच्या सामाजिक जाणीवा, लोकांसाठी काम करणं हे जरा असामान्य असं स्वरूपाचं होतं. सर्वात जास्त विश्वासाला पात्र असणं म्हणजे अल अमीन असं. आणि प्रेषित्व त्यांना मिळण्यापूर्वी त्यांना लोकांनी असं हे स्थान दिलेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की मोहम्मद पैगंबर हे जेव्हा 25 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह खदिजा या 42 वर्षाच्या विधवेशी झालेला होता. त्यानंतर काही वर्षांनी ते हिरा नावाच्या गुहेत जायचे आणि तिथे चिंतन करायचं, ध्यान करायचे, आणि त्यात या पद्धतीचं पैगाम ईश्वराचा आला, अल्लाचा पैगाम आला, आणि मग त्यांना पैगंबर अशा पद्धतीची उपाधी मिळाली, आणि त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केलेली आहे. मला या ठिकाणी प्रामुख्याने ज्या 2-4 गोष्टी या निमित्ताने बोलायच्या आहेत त्या अशा
की आजच्या काळामध्ये विशेषतः मुस्लिम समाजामध्ये सुद्धा पैगंबरांच्या विषयी किती आकलन झालेलं आहे आणि यथायोग्य ते आकलन आहे याची मला शंका आहे. आणि याबरोबरच मुस्लिमेतरांच्या मध्ये सुद्धा अनेक समज आणि गैरसमज सुद्धा प्रेषितांच्या संदर्भात आहेत. आणि म्हणून थोड्या वेळामध्ये पैगंबरांचं महत्त्व, त्यांच्या शिकवणीचं महत्त्व, त्यांचा संदेश, कारण ते पैगंबर म्हणजे संदेश वाहक, पैगाम देणारे या अर्थाने ते आहे. तेव्हा आता उदाहरणार्थ अगदी अलीकडेच नुपूर शर्मा यांनी असं एक अवमानजनक असं काही विधान केले आणि त्याचे पडसाद अगदी जागतिक पातळीवरती पडले. भारतामध्ये सुद्धा राजस्थानचा कन्हैया लाल आणि अमरावतीमध्ये सुद्धा एकाची हत्या करण्यात आली आणि एक तन से सर जुदा अशा प्रकारचं काही वक्तव्य पुढे आले. वास्तविक अशा प्रकारचे अनेक अवमान अपमान स्वतः पैगंबराने त्यांच्याच आयुष्यामध्ये सहन केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत, आणि त्याचा त्याने कधी त्याचाही बाऊ केलेला नाही. आणि त्यांच्या विशेषतः हे लक्षात घेऊया की जेव्हा त्यांचं मृत्यू झाला त्याच्यापूर्वी त्यांनी असंही म्हटलेलं होतं, कारण वयाच्या 63व्या वर्षी त्यांचं निधन झालं, तेव्हा त्याने असं म्हटलेलं होतं की कुठल्याही पद्धतीची एक स्मारक माझ्या नावाने उभं करू नये, मोठी कबर अशी बांधू नये, कारण त्यांना व्यक्तिपूजा आणि मूर्तिपूजा या दोन्ही मान्य नव्हत्या. पण आज आपण समाजामध्ये बघतो की अशा प्रकारच्या ईद मिलादच्या निमित्ताने, पैगंबर जयंतीच्या निमित्ताने हा जन्मोत्सव ज्या पद्धतीने आपण साजरा करतो ते पैगंबरांच्या शिकवणीला अनुरूप आहे का याचाही थोडा विचार केला पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे की अलीकडे पैगंबरांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम होतात, गोरगरिबांना अन्नधान्य वाटण्याचे कार्यक्रम होतात, आजारींच्या लोकांच्यासाठी फळं देण्याचे कार्यक्रम होतात, काही लोक आत्मशुद्धी व्हावी म्हणून कुराण पठण वगैरे करत असतात. हा एक भाग आपण सोडला तर काही ठिकाणी DJ लावणं, त्याच्या मिरवणुका काढणं आणि हे जे सगळे प्रकार आहेत स्वतः पैगंबरांना सुद्धा उचित वाटत नव्हते, त्याला त्यांची मान्यता ही नव्हती. आता मला थोडंसं आपण काय होतं की एखादा मोठा माणूस असेल तर त्यावरती जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो त्या श्रद्धा ठेवत असताना अनेक वेळा आपण अंधश्रद्धासुद्धा बाळगत असतो, जी एक भक्तीच्या नावाने येत असते. आणि अशा सगळ्याच अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये मोहम्मद पैगंबर होते. लोकांनी त्यांना आग्रह केला, तुम्ही जर प्रेषित असाल आणि अल्लाचा इस्लाम आम्हाला जर सांगत असाल तर आम्हाला अमुक अमुक चमत्कार करून दाखवा. तर प्रेषितांनी त्यांना सांगितलं होतं की नाही, मी असे कुठलेही चमत्कार करू शकत नाही आणि चमत्कारांच्या वरती माझा विश्वास सुद्धा नाही आहे. प्रेषित असंही म्हणायचे की आय एम नो मोर दॅन मॅन, मी माणसापेक्षा मोठा नाही आहे. आणि ते पुढे असं म्हणायचे की व्हेन आय से समथिंग अबाउट रिलीजन ॲक्सेप्ट इट, बट व्हेन आय से समथिंग अबाउट वर्ल्डली अफेअर्स देन आय एम नो मोर दॅन मॅन. म्हणजे इबादतच्या संदर्भामध्ये, आराधनेच्या संदर्भामध्ये जेव्हा मी बोलतो तेव्हा याकडे धर्म या अर्थाने पहा, पण जेव्हा मी जागतिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये, मानवी व्यवहाराच्या बाबतीमध्ये किंवा ऐहिक जीवनाच्या बाबतीमध्ये जेव्हा काही मी बोलतो ते मी तेव्हा माणसापेक्षा मोठा नसतो नाही. म्हणजे माझं मूल्यमापन सुद्धा माणूस म्हणून तुम्ही करावं. आणि माणूस असल्यामुळे माझ्यामध्ये काही उणिवा असू शकतात, ते सुद्धा तुम्ही स्वीकारायला पाहिजे. म्हणून आता आपण असं म्हणू शकतो की तत्कालीन काळामध्ये
जी सावकारशाही होती, ज्या पद्धतीच्या अंधश्रद्धा होत्या, ज्या प्रकारच्या गुलामगिऱ्या होत्या, महिलांना ज्या पद्धतीने अनेक पद्धतीचे अत्याचार शोषण होत होते, त्या काळामध्ये 1400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये मोहम्मद पैगंबराने जे विचार मांडलेले आहेत, तेव्हा त्यांच्याकडे आपण एक प्रबोधनकार, एक सुधारक, एक दृष्टा या पद्धतीने पाहू शकतो. आणि दृष्टेपणा त्यांच्याकडे निश्चितच होता, पण ही त्यांची दृष्टी जी होती ती तत्कालीन सृष्टी विचारात घेऊन त्यांनी ती मांडलेली होती. आणि सृष्टीचा नियमच असा असतो की ते बदलत असतं, प्रगत होत असते आणि ते पुढे जात असते. तेव्हा बदललेल्या सृष्टीप्रमाणे आपली दृष्टी असावी हा एक संदेश तरी आपण पैगंबरांच्याकडून घेऊ शकतो. म्हणजे 1400 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ यामध्ये कितीतरी फरक झालेले आहेत आणि आपण सुद्धा आयुष्यामध्ये स्वीकारलेला आहे. जसे की प्रेषितांना स्वतःचा फोटो, त्या काळात फोटोग्राफीच नव्हती, पण चित्र पण मान्य नव्हतं, मूर्ती मान्य नव्हती. पण आणि म्हणून इस्लाममध्ये फोटो काढण्याला हराम मानण्यात येत होतं. पण आजच्या काळामध्ये तुम्ही फोटो काढला नाही तर आधार कार्ड कसं मिळणार, पॅन कार्ड कसं मिळणार, पासपोर्ट कसं मिळणार? आणि म्हणून हे अत्याधुनिक तंत्र जे काही आहेत, व्हिडिओ शूटिंग असेल, आणि हे सगळे समाजाने स्वीकारलेले आहेत. सृष्टी बदलली तेव्हा आपली दृष्टी बदललेली आहे. अशा पद्धतीचा आपण थोडा विचार करायला पाहिजे. मध्यंतरी इराणमध्ये मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड नावाचा सिनेमा आला होता आणि पैगंबरांची शिकवण सांगण्याचा त्यामध्ये प्रयत्न होता. पण आपल्या लक्षात आहे की या चांगल्या अशा सिनेमाला सुद्धा मुस्लिमांनी विरोध केलेला होता. अगदी फतवे काढण्यापर्यंत तो विरोध होता. किंवा आज इराणमध्ये हिजाबच्या निमित्ताने जे काही चाललेलं आहे, तिथे इस्लामिक देश आहे, संविधान आहे आणि त्यामध्ये हिजाबला मान्य नाही. पण परवा मागच्या महिन्यामध्ये एका 22 वर्षीय मुलीची या प्रकरणामध्ये पोलिसांनी अरेस्ट केली, तिला मृत्यू आला आणि आत्ता तिथल्या महिला बुरखा फेकून देत आहेत, जाळत आहेत, बॉबकट करतायत. एक वेगळं आंदोलन तिथे आता उभं राहिलेलं आहे, दमनाच्या विरोधातलं आहे, शोषणाच्या विरोधातलं आहे. भारतामध्ये सुद्धा हा एक फार मोठा आपल्यासाठी संदेश आहे. तर मला प्रेषितांच्याकडे, मोहम्मदांच्याकडे माणूस म्हणून पाहणं हा माझा एक संदेश आहे. आपल्याला कल्पना आहे की महात्मा फुल्यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला त्याला आता 150 वर्ष होत आहेत. आणि महात्मा फुल्यांनी मोहम्मदांच्यावरती एक पोवाडा लिहिलेला आहे. महात्मा फुल्यावर त्यांचा प्रभाव होता, पण त्या पोवाड्याचं नाव जे आहे मानव मोहम्मद असं आहे. त्यांनी प्रेषित मोहम्मद लिहिलेलं नाही, कारण स्वतः महात्मा फुले निर्मिक हे मानत होते आणि मोहम्मदांच्या शिकवणीकडे त्यांनी मानव म्हणून पाहिलं. त्यांनी जहा मर्द असा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. आणि शिवाय आम्ही जे कुराण जे धर्मग्रंथ आहे ते दैवी आहे असं मानण्यापेक्षा प्रेषितांच्या शिकवणीचा तो भाग आहे असं आम्ही का मानू नये? तो मानव निर्मित आहे, प्रेषित निर्मित आहे, हा एक दृष्टिकोन असू शकतो. म्हणून महात्मा फुल्यांनी कुराणच्या बद्दल सांगताना सुद्धा कुराण हे दैवी सदृश्य आहे असं म्हटलेलं आहे. दैवी म्हटले देव एखाद्या चमत्कार म्हणजे इतकी चांगली शिकवण आहे की दैवी सदृश्य असं म्हटलेलं, दैवी म्हटलेलं नाही. म्हणून अपरिवर्तनीय असं काहीही नसतं. सृष्टीप्रमाणे दृष्टी बदलावी आणि परिवर्तन स्वीकारावं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा असा भाग आहे. शेवटी मला मोहम्मद पैगंबरांच्यावरती साने गुरुजींनी एक छान असं चरित्र लिहिलेलं आहे. जसं त्यांचं भारतीय संस्कृती असं पुस्तक आहे, तसं इस्लामिक संस्कृती नावाचं पुस्तक आहे. विनोबा भावेंचं सुद्धा कुराण सार नावाचं पुस्तक आहे, अत्यंत सुंदर. मौलाना आझादांनी कुराणचं बऱ्या पद्धतीने अर्थबोधन व्हावं या पद्धतीचं लेखन केलेलं आहे. एक प्रधान म्हणून होते MV प्रधान, त्यांनी मोहम्मद पैगंबर असं एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे. अलीकडे आमचे मित्र ज्येष्ठ कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम
यांनी इस्लाम ज्ञात आणि अज्ञात या नावाचंही पुस्तक लिहिलेलं आहे. एक आणखीन एक जागतिक पातळीवरती मॅक्झिम रॉडविन्सन म्हणून ग्रस्त आहेत. त्यांनी मोहम्मद नावाचं पुस्तक लिहिलेलं ते आपण जरूर वाचायला पाहिजे. त्याचबरोबर नॉट विदाऊट इस्लाम नावाचं एक पुस्तक फुलर यांनी लिहिलेलं आहे. ही अशी जर पुस्तकं आपण पाहिली तर प्रॉफेटकडे पाहण्याचं, इस्लामकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन फार वेगळा आपला होऊ शकतो. या निमित्ताने एक संदेश जो आपल्याला घ्यायचा आहे आजच्या परिस्थितीमध्ये तो असा आहे की मोहम्मद पैगंबर हे श्रद्धास्थान असू शकतात, पण त्यांच्याकडे असणारी जी चिकित्सक दृष्टी होती, त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये, अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिलेला आहे. आणि मग असे लढे आपण भिन्न धर्मियांच्या मधले असतील किंवा धर्मांतर्गत असतील याकडे पाहत असताना सुद्धा एक उदार असा दृष्टिकोन हा बाळगायला पाहिजे. आणि असा उदार दृष्टिकोन जर आपण बाळगला आणि पैगंबरांचं त्या पद्धतीने मूल्यमापन केलं तर मला वाटतं आपल्या समाजामध्ये जो एक साचेबंदपणा आलेला आहे तो साचेबंदपणा कमी होईल आणि पैगंबरांना अपेक्षित असणारं एक मानवतावादी जो विचार आहे, शांततेचा जो विचार आहे, अहिंसेचा जो विचार आहे, तो विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचं वापर करू. समाजाला ती एक मोठी देण असेल. एक लक्षात येतो की आपण जर ईश्वर मानत असू तर ईश्वराने अनेक प्रेषितांना जन्माला घातलेलं आहे, संतांना, सुधारकांना जन्माला घातलेलं आहे, पण कुणास ठाऊक ईश्वराने अशा प्रेषितांना आणि सुधारकांना, संतांना एक प्रकारची शिक्षाही दिलेली आहे आणि ती शिक्षा म्हणजे त्यांचे अनुयायी असतात. कारण या प्रेषितांनी, संतांनी जी शिकवण दिलेली असते अनेक वेळा त्यांचे अनुयायीच या शिकवणीचे मारेकरी ठरत असतात. असं आपण प्रेषितांच्या विचारांचे मारेकरी तर होत नाही ना, यासाठी आपण आत्मपरीक्षण करावं असं या निमित्ताने, ईद उल मिलादच्या निमित्ताने एक संदेश देतो आणि थांबतो. धन्यवाद.